मी आता पालक पनीर करणार आहे। हे पालकची एक जुडी घेतलेली आहे, त्याचे देठ असे काढून घेणार, हे देठ वापरणार नाही आहे मी, पानं घेणार आहे। आता साफ करून घेते। हे पालक धुवून घेतलेले आहे मी। आता हे मी पालक गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। एका भांड्यामध्ये मी पाणी कडक ठेवलं आहे, त्यात आता हे मी पालकची पानं चांगली शिजवून घेते। 10 मिनटं तरी शिजा मिनटं। काही शिजून झालेलं आहे, मी गॅस बंद करते। टोपामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे। आता हे पालक मी ह्यामध्ये घालून घेते। पालक आपण थंड पाण्यामध्ये टाकल्याने पालकाचा कलर बदलणार नाही, तो हिरवाच राहणार आहे, म्हणून आपण तो शिजल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाकायचे। हे मी बर्फाचे खडेसुद्धा त्यात टाकते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे पालक वाटून घेते। चार हिरव्या मिरच्या, बर्फ टाकणार आहे मी थोडंसं, पहा छान बारीक वाटून झालेली आहे। बर्फाच्या पाण्यात टाकली होती म्हणून त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे, तो हिरवाच राहिलेला आहे। आता मी एक जुळी पालकसाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचे आता बारीक बारीक तुकडे करून घेते मी। गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेते, 1 चमचा साजूक तूप, जिरं घालते 1 चमचा, एक कांदा आहे बारीक चिरलेला, हा टोमॅटो एक बारीक चिरून घेतलाय, तोही चांगला भाजून घेते, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा अदरक लसूण पेस्ट, आता हे छान भाजून झालेलं आहे, मी मिक्सरला बारीक वाटून घेते। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यात आता हे मिक्सरला वाटलेलं वाटप मी टाकून घेते। आता हे छान भाजून झालेलं आहे, आता हे मिक्सरला पालक लावलं होतं ते मी ह्यामध्ये घालून घेते। अगदी थोडं पाणी घालते मी, तुम्हाला किती पाणी हवं पण जास्त पातळ करायची नाही, थोडंसंच पाणी टाकायचं त्यामध्ये। आता हे मी पनीर बारीक बारीक कापून घेतलेलं आहे,
हे पनीर तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता तेलामध्ये किंवा तुपामध्ये, आणि नंतर मग थंड पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे ते चिवट होत नाही। पण मी तसं नाही केलं आहे, मी डायरेक्ट तुकडे करून या भाजीमध्ये टाकलेले आहे। आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ। 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवते। आता काय शिजायला जास्त वेळ लागणार नाही, कारण तो पालक आधी शिजलेला होता। आता मी गॅस बंद करते, झालेली आहे पालक पनीर। मी वाटीत काढून दाखवते तुम्हाला। वरून थोडीशी क्रीम टाकायची, म्हणजे अजून छान लागते। झाली रेसिपी तयार आहे। माझ्या रेसिपीला नक्की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। धन्यवाद।